हिंगणघाट येथे हरितालिका गौरी विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिला आणि दोन लहान मुलं असे चार जण वना नदी पात्रात बुडाल्याची घटना दुपारी घडली. यामध्ये रेखा भगत, अभय भगत, अंजू भगत आणि दीपाली भटे असं मृतांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी त्वरित मदतीला धावल्यानं वाहून जात असलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचारी रामदास चाकोले यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहत्या धारेतून बाहेर काढलं. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं तर एक महिला आणि दोन लहानगे असे तिघी जण बेपत्ता आहेत. आमदार समीर कुणावार यांनी घटनास्थळी पोहोचून प्रशासकीय यंत्रणा हलवली. आता NDRF टीम बेपत्ता झालेली महिला आणि दोन मुलांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलीस, आमदार आणि जिल्हाधिकारी दाखल झालेत. राज्य आपत्ती विभाग नागपूर यांच्याकडून 2 अधिकारी आणि 18 कर्मचारी असं पथकही दाखल झालंय. 3 जणांचे मृतदेहांचं शोधकार्य 3 तास सुरू होतं, परंतु एकाही मृतदेहाचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. सायंकाळ झाल्यानं शोधकार्य थांबवावं लागलं. आज सकाळी दिवस निघताच शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान या संदर्भात मिळालेल्या प्रतिक्रिया, तर आता अंधारा पडलेला आहे, तरी पण आम्ही शोध मोहीम आज दुपारी 1 वाजतानंतर माननीय आमदार साहेबांनी मला फोन करून सांगितलं की वना नदीमध्ये गौरी विसर्जनच्या कार्यक्रमासाठी गेलेले 4 व्यक्ती जे आहेत पाण्यात वाहून गेलेले आहेत. आणि ही सूचना मिळताच पोल्युशनचा स्टाफ आणि आमच्या पोल्युशनला उपलब्ध असलेले रबरी ट्यूब, लाईफ जॅकेट आणि दोर असे घेऊन त्वरित वना नदी घाटावर पोहोचलो. पुलावरून आम्ही खाली बघितलं असता तिथे इतरही लोक होते, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते श्री आशिष परबत, दिनेश वर्मा हे होते. ते अगोदरपासून पळत ठेवून होते. त्यांच्या लक्षात आलं की एक महिला जी आहे वाहत येत आहे. हे दिसताच आमचे हेड कॉन्स्टेबल रामदास चाकोले, ज्यांना एक पट्टीचे पोहणारे आहेत, त्यांना चांगलं पोहता येते, ते आणि पूर्ण स्टाफ हे सगळे लाईफ जॅकेट आणि ट्यूब घेऊन हे त्वरेने खाली उतरले आणि नदीच्या तीरावर जाऊन त्यांच्या लक्षात आलं की ती महिला जी आहे जवळपास 30 फूट लांब आहे आणि पाण्याचा बहाव खूप आहे. याची काळजी न करता चाकोले यांनी आपल्या खिशातील जे साहित्य होते ते पटकन बाहेर काढले आणि शर्ट पॅन्ट आणि बुटासह पाण्यात उडी घेतली आणि त्या महिलेला बाहेर आणले. आणताना त्यांना खूप त्रास झाला, कारण तिथे भवरा होता, पाण्याचा बहाव होता. परंतु त्याची काळजी न करता त्यांनी त्यांना बाहेर आणल्याबरोबर पंपिंग करण्यात आली, फर्स्ट एड देण्यात आली. त्यावरून लक्षात आलं की त्या महिलेचा जीव वाचू शकतो. लंग्समधील पाणी बाहेर आल्यामुळे तिच्या ती हालचाल दिसली, म्हणजे ते आशावादी होते म्हणून त्यांनी लगेच दवाखान्यात पाठवलं. या महिलेसोबत इतरही, म्हणजे तिचे एक मुलगी, एक मुलगा आणि शेजारीण एक बाई होती जे एकमेकाला वाचवण्यासाठी आत गेले होते. त्यांचं एक रेस्क्यू ऑपरेशन इथे चालवलेलं आहे दुपारपासून. नागपूर येथील SDRFची टीम आली आहे, 2 अधिकारी, 18 कर्मचारी. त्यांनी आता अंधार पडेपर्यंत बरेच प्रयत्न केले परंतु यश आले नाही. उद्या ही मोहीम सुरू राहील. आज दुपारी 1:30 सुमारास मला आशिष परबतचा फोन आला की नदीवरती अशी जी घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी काही मुलं आणि महिला वाहून गेलेल्या आहेत. तर जसा यांचा फोन आला लगेच मी पोलिसांना फोन केला, बंडेवार साहेबांना, आणि त्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे. तर त्यांनी लगेच या ठिकाणी पोलिसांना पाठवलं या मोठ्या पुलावरती आणि आशिष परबत पण त्या ठिकाणी आले आणि पोलीस खाली उतरले तेवढ्या त्यांना तिकडून एक महिला वाहत येताना दिसली. तर चकोले जे नावाचे कॉन्स्टेबल आहे त्यांनी नदीमध्ये उडी मारली आणि त्या महिलेला त्यांनी इकडे आणलं, नदी तिला वाचवलं आणि नंतर तिला पंपिंग केलं आणि दवाखान्यामध्ये रेफर केलं आणि नंतर तोपर्यंत मग आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो. मी लगेच कलेक्टर साहेबांना फोन केला, तहसीलदार साहेबांना फोन केला आणि कलेक्टर साहेब पण या ठिकाणी आले. नंतर आम्ही स्वतः येऊन आम्ही दोन्ही तिन्ही ठिकाणी आम्ही गेलो, इथे गेलो, तिकडे बोरगाव घाटावरती गेलो आम्ही पाहणी करण्यासाठी. काही गावातले मुलं भोई समाजाचे आले, त्यांनी पण त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. नंतर NDRFच्या टीमसाठी प्रयत्न केला आम्ही स्वतः. मी पालकमंत्री बावनकुळे साहेबांशी बोललो आणि मग त्यांनी पण मुंबईला फोन करून त्यांचा मेल आला आणि मग NDRFची टीमसुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे. पण आता एक महिला सापडली, आता 3 मृतदेह अजून काही हाती लागले नाही, त्यांचा शोध मोहीम सुरू आहे. ते अजूनही बेपत्ता आहे, अजूनही प्रयत्न आता सर्व आपण करत आहोत.